पहिल्यांदाच तमाम माझ्या बारामतीकरांना आज नवीन मराठी वर्ष सुरू झालेलं आहे. चैत्र महिन्यातला पहिला दिवस गुढीपाडवा, साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा दिवस, आणि त्या दिवशी आपण सगळेजण जमलेलो आहेत. मी पहिल्यांदाच आपल्याला सर्व तमाम माझ्या सहकाऱ्यांना गुढीपाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारची परमेश्वरच्यांनी प्रार्थना देखील करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आपलं आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं स्वागत देखील करतो. सध्या संपूर्ण देशामध्ये 140 कोटी जनतेचा कारभार 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा अशा प्रकारचा निर्णय देशातले मतदार बंधू भगिनी घेणार आहेत. आपण पण त्याच्यातलाच घटक आहोत आणि जसं देशात निवडणुका चाललेल्या आहेत तशा आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देखील त्या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे. 7 तारखेला मेला आपलं मतदान आहे. 18 तारखेला आपल्या उमेदवाराचा अर्ज पुण्यामध्ये आपल्याला भरायचा आहे. माझा जिरायत भाग, माझा बागायती भाग, माझं बारामती शहर ह्या सगळ्या भागातनं हजारो कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी, आया बहिणींनी, तिथं तरुणांनी तो अर्ज भरण्याच्याकरता तिथं यावं. तिथं एकच अर्ज भरणार नाही तर बारामती लोकसभा मतदारसंघ, पुणे लोकसभा मतदारसंघ, शिरूर लोकसभा मतदारसंघ 3 महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज एकाच दिवशी तिथं भरला जाणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर पण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते, महायुतीचे घटक हे त्या सभेला उपस्थित राहणार आहे. त्याच्यामुळं बारामतीकरांनी तेवढ्या दिवशी जरा वेळ काढून यावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, अनेक निवडणुका आपण लढवल्या. मला तर 91 पासून तुम्ही खासदार केलं. मला 91 पासून साथ देणारे आज देखील अनेक जण इथं उपस्थित आहेत, परंतु तो काळ वेगळा होता. मी TC मध्ये होतो, आता मी 60च्या पुढं गेलेलो आहे. काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. तुमचं, आमचं, सगळ्यांचंच त्या काळातल्यांचं आपण 60 पार पाडलेली आहे. परंतु नवीन वर्ग आला आहे तो मतदार. मी राजकारणात आल्यानंतर जन्माला आलेला आहे आणि त्यांना पूर्वीचा काळ माहिती नाही, त्यांनी नंतरचा काळ पाहिलेला आहे. बारामती कशी बदलली गेली, बारामतीचा विकास कसा झाला, बारामतीच्या मध्ये काया पालट करत असताना कुणाकुणाचं योगदान आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. परंतु ह्या निवडणुकीमध्ये मी सगळ्याकडं हेच सांगतोय. आजही सकाळी मला करावागाचे, भिलारवाडीचे, धाकट्या माळेगावचे, पावणेवाडीचे, माळेगावचे असे अनेक प्रमुख सहकारी मित्र भेटले. मी त्यांच्याशी चर्चा केली, हितगुज केलं, त्याच्यामुळे मला 1 तास यायला उशीर लागला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या समोर दिलगिरी देखील व्यक्त करतो. मित्रांनो, ही निवडणूक आपल्या दृष्टीनं देखील अतिशय महत्त्वाची आहे. ह्या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा बारामतीकरांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची चर्चा चाललेली होती आणि ती माझ्याही कानावर आली. आणि त्याच्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण द्यायचा ह्याचा बराचसा विचार आम्ही सगळ्यांनीच केला आणि त्याच्यातून शेवटी महायुतीचे उमेदवार म्हणून सुनेत्रा अजितदादा पवार अशा पद्धतीचं नाव पुढं आलं. आणि त्यांची घड्याळ्याच्या खुणावर बटन दाबून आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे. खूप बारामतीकरांच्या समोर बाका प्रश्न उभा राहिला आहे की बाबा आता आपण काय करायचं. आपण तर पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलो आणि आता मात्र 2 उमेदवार आपल्या समोर आलेले. आता कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला मतदान करायचं,
तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं, त्याच्यामुळं कुठं प्रश्न येणार नाही. कुठं आपली परंपरा आपण खंडित केली अशीही भावना कुणाच्या मनात येणार नाही. आणि फार तर असाही मनात विचार आला की 3 वेळेला खासदारकीला, 91ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या, सगळी फिटामफाट. वडील पण खुश, लेक पण खुश, कन्याही खुश आणि सुनही खुश आणि तुम्ही खुश. मित्रांनो, ही निवडणूक देशाच्या 140 कोटी जनतेच्या भवितव्याची आहे. मीच अनेकदा तुम्हाला मोदी साहेबांच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन सभा केलेल्या आहेत, परंतु त्यावेळेस माझा विचार वेगळा होता. पण ज्या पद्धतीनं पहिली 5 वर्ष आणि दुसरी 5 वर्ष मोदी साहेबांनी काम आपल्या भारत देशाचं केलं, त्यांचं जे व्हिजन आहे, त्यांनी देश पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं हे त्रिवार सत्य आहे. आज पण परदेशात कुठल्याही देशामध्ये गेले तर एवढं प्रचंड संख्येने परदेशातले भारतीय लोक आणि परदेशातले नागरिक त्यांचं स्वागत करतात ते देखील आपण पाहतो, ते काही लपून राहत नाही. त्याचबरोबर आजूबाजूची राष्ट्र आपल्याकडं वाकड्या नजरेने बघायचे. पुलवामाला ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं धडा शिकवला, त्याच्यानंतर पाकिस्ताननी अक्षरशः त्यांचं कंबरडं मोडलं, आज त्यांची अर्थव्यवस्था अतिशय खराब झालेली आहे. श्रीलंकेसारख्या राष्ट्राचं पण काय झालं, तिथल्या राष्ट्रपतींना त्यांच्या परिवाराला घेऊन तिथनं पळून जावं लागलं. त्याच्यामध्ये बांगलादेशशी आपले संबंध चांगले, इतर आजूबाजूची राष्ट्र देखील आपल्याकडं आता समंजस पद्धतीनं पाहतात. आपली देशाची बॉर्डर सुरक्षितता ही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे ठेवण्याचं काम केलेलं आहे. दर दिवाळीला तुम्ही, मी आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करतो, परंतु मोदी साहेब दर दिवाळीला बॉर्डरवर जाऊन जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम, जवानांच्यामध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम, त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचं काम करतात. गेल्या 10 वर्षामध्ये त्या व्यक्तीनं कधी सुट्टी घेतलेली? पत्रकारांनी सांगावं, तुम्ही सांगावं की बाबा हे 4 दिवस कुठंतरी फिरायला गेले, कुठंतरी आराम करत होते. तशा पद्धतीनं कुठलंही, आज पण ज्यावेळेस माझी त्यांची ओळख झाली त्यावेळेस आमचा अनेकदा बोलण्याचा संबंध येतो चर्चेचा, त्यावेळेस फक्त आणि भारत, फक्त आणि फक्त भारत आणि भारताचा विकास. जगामध्ये आपला भारत देश पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 3र्या क्रमांकावर अर्थव्यवस्था कशी आणता येईल, जगामध्ये आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये भारताचा विशेषतः निर्यातीच्या बाबतीमध्ये वरचा क्रमांक कसा राहील, त्याच्यामध्ये आपल्या भारत देशातले रस्ते तुम्ही बघा, पाठीमागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे 4-6 पदरी रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिज, अटल सेतू, कोस्टल रोड हे कधी पाहायला मिळत नव्हते. अक्षरशः आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याच्याकरता भांडवली गुंतवणूक, जे माझे व्यापारी बंधू असतील त्यांच्या लक्षात येईल, ही भांडवली गुंतवणूक आहे. आज आता समृद्धी महामार्ग केला नागपूर आणि मुंबई. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे तो समृद्धी महामार्ग करत असताना तिथं 45,000 कोटी रुपये खर्च झाले. आज त्याच्यापेक्षा जास्त रक्कम देऊन तो रस्ता काही कंपन्या BOT तत्वावर मागताय. म्हणजे नेहमी, आत्ता देखील मी माझ्या 2 सहकाऱ्यांच्या किशोर मासाळ आणि डॉक्टर खोंबणे यांच्या 2 फॉर्च्युनर इथं पुजण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आजची ह्याची किंमत काय आणि 5 वर्षांनी घ्यायची म्हटलं तर किंमत किती, नेहमी पुढं किंमत वाढत असते. आणि त्याच्यामुळं एवढं मोठ्या प्रमाणावर देशात
पोर्ट म्हणजे बंदर, आपलं वाढवणचं पण बंदर आपण पालघरमध्ये करतो आहे, त्याच्यामध्ये पण ते म्हणले मी तुम्हाला निधी देतो. त्यांनी सांगितलं की जे मोठे प्रोजेक्ट आहेत त्याकरता केंद्र सरकार तुम्हाला निधी देईल. मग रेल्वेसारखे प्रश्न असू द्यात, महामेट्रोसारखे असू द्यात, बुलेट ट्रेनसारखे असू द्यात, विमानतळासारखे असू द्यात, विमानतळाची टर्मिनल बनवण्याच्या संदर्भातले असू द्यात, वेगवेगळ्या पद्धतीचे रोड्स, हे पालखी मार्ग याला केंद्राचाच पैसा आहे जो आपल्या बारामतीच्या बाहेरनं गेलेला आहे. तो मी बाहेरनं मुद्दाम घेतला की बारामतीवर ताण येऊ नये, बाहेरच्या बाहेर ती वाहतूक व्हावी, बारामतीतल्या लोकांची वाहतुकीची कोंडी होऊ नये, ह्या पद्धतीनं बारामतीच्या आजूबाजूला सगळीकडे रिंग रोड. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी त्याचा साक्षीदार आहे, 15 वर्ष आपण प्रयत्न करतो आहे की आपलं शेवटचं स्टेशन बारामती आहे ते कुठंतरी पुढं जोडलं गेलं पाहिजे. फलटण रेल्वे, फलटण रेल्वे, फलटण रेल्वे नुसती चर्चा चालली परंतु काम काही होत नव्हतं. मी मध्ये मोदी साहेबांना भेटायला गेलो, त्यांना सांगितलं की मोदी साहेब हे आमचं बारामतीचं दुखणं बरेच वर्षच रांकेला लागलं नाही. जाफर शरीफ साहेब असतील त्याच्या संदर्भामधले, अनेक जॉर्ज फर्नांडिस असतील, ममता बॅनर्जी असतील, लालू प्रसाद यादव असतील, किती सुरेश प्रभू असतील, किती रेल्वेमंत्र्यांची नावं घेऊ, सगळ्यांच्या काळामध्ये तिथं प्रयत्न झाला परंतु कुणी त्याला प्रतिसाद दिला नाही. मला मोदी साहेबांनी सांगितलं की मी आता देशातले ह्याच्यावर ऑनलाईन अनेक भूमिपूजन घेणार आहेत, मी त्याच्यामध्ये बारामती रेल्वेचं भूमिपूजन घेतो, ते काम मी तुम्हाला सुरू करून देतो. मित्रांनो, शेवटी समाजकारण राजकारण कशाकरता करायचं असतं? विरोधाला विरोध करून चालत नाही. अनेकदा आपल्यातल्या अनेकांनी एकमेकाला विरोध केला, अनेकदा आपण एकमेकाला बरोबर आलो. आम्ही नेहमीच सांगतो राजकारणामध्ये कायमचं दुश्मन कुणी नसतं, कायमचं शत्रू कुणी नसतं. दुश्मन शब्द चुकीचा आहे, शत्रू कुणी नसतं आणि कायमचं मित्र पण कुणी नसतं. आणि त्याच्यामुळं साधारण आज देशाचा कल हा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचा आहे. आणि मोदी साहेबांच्याही मनामध्ये, त्यांनी त्या दिवशी 90 वर्ष RBIला झाली म्हणून एक कार्यक्रम 2 तासाकरता ते मुंबईला आले होते. मी, एकनाथराव शिंदे, निर्मला सीतारामन, देवेंद्र फडणवीस आणि भागवत कराड असे काही आम्ही त्या संबंधित तिथं होतो, RBIचे गव्हर्नर आणि सगळा उद्योगपती, मुकेश अंबानी, महिंद्रा अँड महिंद्रा असे सगळे तिथं बसलेले होते, खूप उद्योगपती होते. आणि त्यांना ते सांगत होते की आता मी निवडणुकीच्या समोर सामोरं जातो आहे, परंतु ज्यावेळेस मतदान होईल आणि नंतर तिसऱ्यांदा मी माझ्या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेईल, पहिल्या 2 महिन्यामध्ये असे काही निर्णय मी देशाच्या करता घेईल की कायम देश मरणामध्ये ठेवेल, अशा प्रकारचे ते निर्णय. आणि सगळ्या समोरच्या मॉबनी, जे प्रचंड मोठे मोठे उद्योगपती आहे, सगळे अर्थव्यवस्थेतले अनेक तज्ज्ञ होते, सगळ्यांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की मी देखील त्यांच्याबरोबर स्टेजवर बसले होतो, समोर ते पाहत होतो. शेवटी व्हिजन असणारं नेतृत्व असावं लागतं. बारामतीचा विकास जो झाला तो आपल्या सगळ्यांच्यामुळं व्हिजन होतं आपल्याला म्हणून झाला. आपण कधी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही. भिगवण रोड 8 पदरी करत असताना कुणाला काय वाटेल ह्याच्यामध्ये जर आपण डोकं खात बसलो असतो तर कधीच 8 पदरी झाला नसता. त्याच्यातला एक तुकडा पंचायत समितीपासून नटराजपर्यंत ती रेल्वेची जागा. मित्रांनो, त्याच्याकरता मी त्या सचिन सातवला दादा म्हणायचो की तू खासदारांना भेटायला जा आपल्या, आणि मुंबई दिल्लीला जाऊन त्यांना म्हणा रेल्वेमंत्र्यांकडे चला आणि त्याची ती किंमत कमी करा. 7 कोटी रुपये सांगितले. 2 वर्ष झाली मी प्रयत्न करत होतो. तू कितीदा गेला मुंबईला? 5-6 वेळा गेला, काही काम झालं नाही. ह्याने केलं नाही का आणखीन कुणी केलं नाही मला माहिती नाही. मी नंतर ह्याच्या, मी 7 तारखेला प्रवेश केल्यानंतर त्याच्या आधी थोड्याशा माझ्या त्यांच्या चर्चा चाललेल्या होत्या, 2 तारखेला
शपथविधी घेतल्यानंतर 2 जुलैला जूनला, आणि त्यानंतर मी त्यांच्याशी बोललो की माझं हे काम आहे. मला त्यांनी अमितभाईंनी एकाला फोन केला आणि सांगितलं कमीत कमी पैशामध्ये ते काम करून द्या, नगरपालिकेला जास्त भुर्दंड लावू नका. 7 कोटीवरून 1 कोटी 35 लाखात काम झालं. 12.5 कोटी रुपये वाचले ना, 5.65 कोटी रुपये वाचले. आणि नंतर मी ते काम तिथं पुढं सुरू केलेलं आहे. आता थोड्या दिवसात तो रस्ता त्या ठिकाणी होईल. मित्रांनो, शेवटी तुम्ही आम्ही पण आपला प्रपंच चालवत असताना इतक्या अडचणी येतात, परंतु नुसतंच घरात बसले अडचणी काही प्रश्न सुटत नाही. त्याच्याकरता पाठपुरावा करावा लागतो. ज्यांच्या हातामध्ये काम आहे त्यांच्या काम करण्याची मानसिकता असावी लागते. गेल्या 10 वर्षामध्ये केंद्राचं कुठलंही काम आपलं झालं नाही, फार मोठा आपल्याला फटका बसला. आता ह्याच्यातले अनेक जण ऊस बागायतदार शेतकरी आहेत. ऊस बागायतदार शेतकऱ्यांच्यावर गेले 25 वर्ष इन्कम टॅक्सचा भुर्दंड होता. एकट्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर 250 कोटी रुपये त्यांना भरावे लागणार होते. 250 कोटी रुपये. आम्ही खूपदा 20-21 वर्ष प्रणव मुखर्जींना भेटलो, AK अँथोनीला भेटलो, चिदंबरम त्यांना भेटलो. इतक्यादा आम्ही जायचो, सगळे स्टे द्यायचे, पण ती टांगती तलवार काही काढली नाही. अलीकडच्या काळामध्ये हे सरकार आल्यावर अमितभाईंच्याकडे शिष्टमंडळ गेलं. अमितभाईंनी ते बघितलं, आपल्या महाराष्ट्रात जसा ऊस आहे तसा गुजरातमध्ये ऊस आहे, त्याच्यामुळे त्यांनाही त्याच्याबद्दलची जाणीव होती. त्यांनी सांगितलं, थांबा मला 1-8 दिवस मार्ग काढायला वेळ द्या, मी नंतर तुम्हाला बोलून घेतो. नंतर त्यांनी बोलून घेतलं. 10,000 कोटीचा सगळ्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर साखर कारखान्याचा जो इन्कम टॅक्स होता तो सगळा माफ केला. आता चेअरमन इथं 2 बसले आहेत, 1 आणि 2, त्यांना विचारा, 1 रुपया ह्यांच्यावर आता इन्कम टॅक्सचा नाही आहे. नुसतं तेवढं नाही केलं, आम्ही म्हणलं साहेब जर एखादा चांगला कारखाना चालवत असतील माळेगाव किंवा सोमेश्वर आणि त्यांचा FRP असेल 2900 किंवा 2950 आणि त्यांनी भाव दिला 3411, तर तुम्ही सरळ वरचे पैसे इन्कम टॅक्स म्हणून धरणार, कारण FRP पेक्षा जास्त भाव दिला. ते म्हणले बरोबर आहे. त्यांनी सांगितलं मी ह्याच्यातनं मार्ग काढतो. काय मार्ग काढला? त्यांनी सांगितलं ज्या त्या राज्यातल्या साखर आयुक्तालयाकडं त्या कारखान्याच्या बॉडीने जायचं, चेअरमननी जायचं, अकाउंटंटनी जायचं आणि त्यांनी दाखवायचं की हे आमचं FRP चा दर देऊन आम्ही जी काटकसर केली, आम्ही ज्या पद्धतीनं प्रोडक्शन बनवलं, आम्ही जे टोटल लॉसेस कमी करून रिकव्हरी वाढवली, कोजनमधनं मिळालेला पैसा, डिस्टिलरीमधनं मिळालेला पैसा आणि आम्हा लोकांची बचत, ह्याच्यातून आमचा भाव आता 400-500 वाढतोय. हे त्यांनी साखर आयुक्ताला दाखवायचं. साखर आयुक्तांनी पाहायचं की खरोखरीच कारखान्याचा भाव निघतोय का निवडणूक जवळ आली म्हणून कर्ज काढून भाव देत आहेत. बरेच कारखाने कर्ज काढून भाव देत आहेत. आज महाराष्ट्रातले अनेक कारखाने अडचणीमध्ये आलेले आहेत, त्याचं ते एकमेव कारण आहे. आपल्याच इथलं उदाहरण द्यायचं म्हणलं तर छत्रपती कारखान्याचं तेच कारण आहे. इथं पुरुषोत्तमदादा बसलेत, त्यांना विचारा, मागच्या काळामध्ये असंच एकदा झालं, भाव काढण्याच्या नादात थोडंसं कर्ज झालं आणि नंतर कारखाना अडचणीत आला. मी नेहमी संस्था चालवत असताना बारामतीकरांनो एक गोष्ट लक्षामध्ये ठेवतो, ती आपली बारामती सहकारी बँक असू द्यात, तो छत्रपती माळेगाव सोमेश्वर असू द्यात, तो दूध संघ असू द्यात, तो खरेदी विक्री संघ असू द्यात, तो त्याच्यामध्ये PDCC बँक असू द्यात, ज्या ज्या संस्था आपल्या आधिपत्याखाली चालत आहेत त्याच्यामध्ये रितसर जो भाव निघेल तोच द्यायचा, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. आणि त्यामुळं आपल्या संस्था सगळ्यात चांगल्या चाललेल्या आहेत, अपवाद छत्रपती कारखाना. आणि आपली बारामती बँक ही पण मध्ये अडचणीत आली होती. जनरल बॉडीच्या मीटिंग मी इथंच घेतो, ह्याच ते इथं मी भाषण करतो, त्यावेळेस देखील NPO वाढला होता. व्यापाऱ्यांना, बारामतीकरांना, माझ्या सहकाऱ्यांना मदत करणारी बारामती बँक, परंतु ती मायनसमध्ये जात होती.
अहो आरबीआयनी त्याच्याबद्दलच्या एवढे आपल्याला दंडक लावले, आरबीआयनी दंडपण केला, किती केला, 2 लाख रुपये दंड केला, आरबीआयनी 2 रुपये दंड केला तरी तो फार म्हणजे कमीपणा आहे त्या संस्थेचा. आणि आत्ता बँक आज NPA कमी करत 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 किती कोटी फायदा झाला, नाही नाही नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट 67 कोटी, नेट प्रॉफिट 5 कोटी, आली ना टाळ्यावर. कशामुळे आली, माणूस खमक्या होता म्हणून आली, त्याच्यामुळं ते चाललं. मित्रांनो, संस्था अडचणीत यायला वेळ लागत नाही. मी बघितलंय कित्येक घराणी की त्या घरामध्ये पहिल्यांदा इतकी आर्थिक सुबत्ता ओसंडून वाहत होती आणि पुढची पिढी जरा कमकुवत निघाली, जरा व्यसनाधीन निघाली, जरा व्यवहारज्ञान कमी असणारी निघाली, त्या पिढीमध्ये त्या परिवाराचा काय अवस्था झाली. माझ्या तोंडापुढे नावं आहेत पण मी नावं घेत नाही, तुम्हालाही माहिती आहेत काही नावं. ही वस्तुस्थिती आहे. आणि काही काही अतिशय सर्वसामान्यातनं वरच्या पातळीवर त्यांच्या कष्टानी, त्यांच्या दूरच्या दृष्टीनं. आत्ता मी किशोरला नारळ फोडत असताना विचारलं, काय किशोर तू गाडी घेतली, म्हणलं तुमच्याकडे आल्यामुळं गाडी घेतली. म्हणलं लोकं म्हणतील ह्याच्याकडे गेल्यावर गाड्या मिळतात का काय, नाही म्हणलं दादा माझं धंदा पाणी चांगलं चाललेलं आहे, मी इथं जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करतो आणि त्याच्यातनं 2 पैसे मला मिळालेले. त्याने कबूल केलं. मित्रांनो, हे 2 पैसे कशामुळे मिळाले, बारामतीमध्ये विकास जो चाललेला आहे त्यामुळं बारामतीमध्ये गुंतवणूक करण्याच्याकरता बाहेरचे लोक येतात. मूळ आपण बारामतीकर आता संख्येने किती आहे बघा, आणि गेल्या काही वर्षामध्ये बाहेरनं कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं, शिक्षणाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं जी लोकं आलीत, ज्यांना बारामती सुरक्षित वाटती तो वर्ग बघा किती मोठ्या प्रमाणावर आला आहे. व्यापाऱ्यांना विचारा, मारवाड पेठेमध्ये तिथं गांधी चौकामध्ये त्यांच्या स्टेशन रोडला असणारी दुकानं अनेकांनी बाहेर पटांगणामध्ये, म्हणजे भिगवण रोड असेल किंवा माझा पाटस नीरा रोड असेल, तिकडच्या भागामध्ये इंदापूर रोड असेल, मोतीबागेच्या पलीकडे काही बघायचं बघायला मिळत होतं का, आज काय दुकानं झाली. आत्ता यायला मला उशीर लागला, मी त्या शारदानगरवरून येत होतो माळेगाववरून, येताना तिथं गाड्याच्या शोरूम आहेत एवढी तिथं गर्दी गिराईकाची गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गाडी घेण्याच्या करता. सातवांचा कॉर्नरला मारुतीचं शोरूम आहे तिथंही गर्दी. पैसा कुठनं आला, आता तर सोमेश्वरचंही पेमेंट झालं नाही, माळेगावचंही झालं नाही, सोमेश्वरचं झालं नाही. एक काळ असा होता की या 3 कारखान्यांचं दिवाळीला पेमेंट झाल्याशिवाय बारामतीकरांची दिवाळी होत नव्हती आणि माझ्या व्यापाऱ्यांचं दुकानं चालत नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. आता 12 महिने पेठ चालती, 12 महिने दुकानं चालतात. हे वेगवेगळ्या उद्योगामुळं अनेकांना रोजगार मिळाले, अनेकांनी छोट्या छोट्या सहकारी मित्रांनी हॉटेल काढली. माझ्या 12 काठेवाडीच्या तर कोळी समाजाच्या एका मुलांनी हॉटेल काढलं, काय त्याचं हॉटेल चाललं आहे, 3-3 ब्रँच काढल्या, एक तिकडं एक इकडं एक पुण्याला. म्हणजे कष्ट करणाऱ्याला पैसे मिळतात आणि अशा पद्धतीचे बदल होत आहेत. पाण्याच्या बाबतीमध्ये मला सांगायचं आहे, आज तुमच्यासमोर बोलतो आहे तो अजित पवार, आत्ता राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री किंवा सरकारमध्ये नसता तर तुमचा कॅनॉल देखील आटला असता. काय उसाला काय दिलं असतं, कुठलं पाणी आणलं असतं, कुणाच्या विहिरीला जिवंत पाणी आहे. कॅनॉल जर आटला तर काय तुमच्या माझ्या विहिरींची अवस्था तुम्हाला माहिती ना. खरं तर नदी देखील आटली होती, निरावागस खांडच गाडगेवाडी सगळे दादा काहीतरी सोडा. अरे काय सोडा काय सोडा, एक तर दुष्काळ, महाराष्ट्रामध्ये 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेत. परवाच मला वाटतं पत्रकारांना माहिती आहे, रविवारी येऊन कलेक्टरनी मीटिंग घेतली, कारण मला मीटिंग घेता येत नाही आचारसंहितेमुळं. परंतु आचारसंहिता 5वा टप्पा झाल्यावर शिथिल होईल, त्याच्यानंतर मी आदेश देऊ शकेन.
कारण तेव्हा महाराष्ट्रातले सगळे मतदान झालेलं असेल, शिथिल होईल, काढली जाईल ते देशाचा निकाल लागल्यानंतर सातव्या टप्प्याचा, ही साधारण अवस्था आहे. आणि त्याच्यामुळं ज्या ज्या गोष्टी काही जण म्हणली कॅनॉलला लाईनिंग करा करा, काही म्हणली आम्हाला नको नको, इथं आमच्या विहिरी आटतील वर नाही करायचं, जे तुम्ही सांगाल ते आजपर्यंत करत आलेलं. कधी तुम्ही सांगितलेलं योग्य असेल ते मी ओलांडलेलं नाही. बारामतीमध्ये देखील ह्या शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या करता मला तर काही काहींचं कळत नाही, ह्यातली जवळपास 90%पेक्षा जास्त कामं ही मी स्वतः केलेली आहेत किंवा हुंदा 100% केलेली आहेत, परंतु काही काहींनी स्वतःच्या पत्रिकेमध्ये पुस्तकीमध्ये दिलेलं आहे की हे आम्हीच केलं. आत्ताच्या विद्यमान खासदारांचं पुस्तक बघायला मिळालं, त्याच्यामध्ये नगरपालिकेचं इमारत, त्याला पैसा सगळा दिला आहे मी, डिझाईन केलं आहे मी, ते जुनं नवं डिझाईन एकत्र करण्याच्या करता मी इतक्या आर्किटेक्टला सांगितलं, बघा पूर्वीची इमारत वेगळी होती आणि ती नवी वेगळी होती, आता एकसारखी दिसती. पंचायत समितीचं मला तर मधी देवेंद्रजींची सत्ता आली तेव्हा 5 वर्ष तर काहीच मिळालं नाही, त्याच्यानंतर मग पुन्हा पैसे घातले आणि ते पंचायत समितीचं कार्यालय केलं. बसस्थानक 50 कोटी रुपयाचं बसस्थानक आज तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं केलं. तिथं पोलिसांचे ऑफिसेस, तिथं पलीकडं लायब्ररी बिल्डिंग, त्या माझ्या कारखेलच्या करावगेच्या बरणपूरच्या माळावर काय होतं ना आता काय चित्र तिथं झालेलं आहे, तिथलं सगळं चित्र बदललेलं आहे, तिथले सगळे दर वाढलेले आहेत. तिथं आपल्या सहकारी संदीप बांधल आणि त्या ग्रुपनी तिथं मला वाटतं डी फार्मसी बी फार्मसी काढली, तिथंही चांगल्या पद्धतीनं मुलं यायला लागली, वेगवेगळी पोलीस स्टेशन केली, माळेगावचं असेल सुप्याचं असेल, सुप्याची मंडळी आहेत, काय पोलीस स्टेशन तिथलं झालं आहे. रस्ते देखील काही ठिकाणी 4 पदरी, काही ठिकाणी 3 पदरी, काही ठिकाणी 6 पदरी, म्हणजे आपल्या पालखी मार्गाचे. त्याही संदर्भामध्ये नितीन गडकरी साहेब सगळ्यांनाच मदत करतात, आपल्याला पण त्यांनी मदत केली, त्याबद्दल त्यांना लाख लाख धन्यवाद. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा इंडस्ट्रीची वाढ करण्याच्या करता मागं अधिकची जागा घेण्याचा प्रयत्न केला, MIDC मधल्या जवळपास जागा संपल्यात. खरं तर माझा विचार आहे की ज्या जागा वर्षानुवर्ष तशाच मोकळ्या पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठला तरी कायदा आणायचा आणि त्या ताब्यात MIDC ने घ्यायच्या, मग MIDC ने जरा गरज आहे त्यांना विकायच्या, कारण त्या नुसत्याच पडू नयेत. आपली MIDC 88 सुरू झाली, प्रत्यक्षात काम 90-95 सुरू झालं, आणि तरी देखील काही लोक म्हणतात की आम्हाला युनिट टाकायचं पण जागा नाही. ही सगळी अवस्था आहे. आणि या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनी लक्ष दिलं, पर्यावरणाचा पण विचार केला, तरुणांच्या रोजगाराचा पण विचार केला. परवा आम्ही नमो रोजगार मिळावा तो लावला, त्या नमो रोजगार मिळाव्यात मित्रांनो ह्यामध्ये साधारण बऱ्याच मुलांना मुलींना नोकऱ्या मिळाव्यात ही अपेक्षा होती, परंतु 10,000 जास्त मुलामुलींना नोकऱ्या मिळाल्या. 10,000 काही कमी आहे, काहींनी टीका केली काय एवढा मोठा कार्यक्रम केला आणि 10,000 मुलांना मिळाल्या. अरे 10,000 कशाला म्हणतात, आपण कधी 1,000 तरी दिल्या का? हे बरोबर नाही. खरं तर दानात असावी, जे चांगलं झालं ते चांगलं केलं म्हणायची, परंतु ही सगळी एकंदरीत अवस्था बऱ्याचशा गोष्टी. मी तर अलीकडच्या काळामध्ये आता काही जण म्हणाले की जनाई शिरसाई पुरंदर, मित्रांनो तिन्ही बाबतीमध्ये मी बजेटमध्ये तरतूद केली 58 कोटीची कामं आता पुरंदरची निघत आहेत. पुरंदरमध्ये पुढचे पाणी आणण्याच्याकरता अनेक ठिकाणी तरडली असेल, वाकी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे तलाव असतील, तिथं CSR मधनं बोरकरवाडी असेल, इथं वेगवेगळ्या प्रकारे CSR मधनं निधी आणला, वडाणे असेल, त्या पद्धतीचे कामं आपली चाललेली आहेत. त्याच्यामध्ये मी आता ते सोलरवर सगळं करणार आहे,
जेणेकरून ते वीज बिलच यायला नको, त्याकरता पण यंदाच्या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. यंदा महाराष्ट्र राज्य 8.5 लाख शेतकऱ्यांना सोलरवर शेतीपंप देण्याचा धडक कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पण डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा होणार आहे. दिवसा लाईट मिळणार, रात्री लाईट नाही मिळणार, कारण सूर्य मावळलेला असेल, परंतु दिवसा माझा शेतकरी पाणी शेताला देईल, रात्री घरी जाईल आणि बायका मुलांच्यामध्ये त्या ठिकाणी राहील. आत्ता जसं रात्री आणि दिवसा, काही दिवस रात्री काही दिवस दिवसा, हे जे प्रमाण आहे ते पण त्याच्यातनं त्रास कमी होईल. अशा अनेक गोष्टी ह्या करत असताना मी तिकडं माझ्या एक गोष्ट लक्षात आली, पुरंदर उपसा सिंचन योजनेचं पाणी 12 महिने चालणार आहे, कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड जे पाणी वापरतं, जवळपास 20-22 TMC पुणे वापरतं आणि जवळपास 6-7 TMC 7-8 आपलं पिंपरी चिंचवड वापरतं. 30 TMC पाणी, 30 TMC पाणी म्हणजे किती पाणी माहिती का? आपलं वीर धरण आहे 9 TMCचं, 9 × 27 तीन वीर धरणं भरतील एवढं पाणी पुणे आणि त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, तेवढं पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना द्यावं लागतं. मी असू, तुम्ही असू, कुणी असू, तर द्यावंच लागेल, कारण माणसं तिथं राहतात. आणि म्हणून आम्ही आता मुळशीचं परवा देवेंद्रजी इंदापूरला बोलले की खडकवासल्याच्या करता मुळशीचं पाणी पुणेकरांना प्यायला द्यायचं आणि त्याच्यातनं पाण्याची बचत करून खडकवासल्यामध्ये वरसगाव पानशेत खडकवासला टेमघरचं पाणी दौंड तालुका बारामती तालुका इंदापूर तालुका हवेली तालुक्याला त्या ठिकाणी द्यायचं. तशाच पद्धतीनं काही सहकारी मित्रांनी काही वेगळ्या सूचना केल्यात, त्याहीबद्दल माझं काम सुरू झालेलं आहे. मी परवा सभेमध्ये देखील सांगितलं सासवडच्या की गुंजवणीची जे काम रेंगाळलेलं आहे ते करण्याच्या करता आम्ही तरतूद करू. उद्याच्या 11 तारखेला विजयराव शिवतेरेंनी माझी, एकनाथराव शिंदे साहेबांची आणि देवेंद्रजींची सभा घेतलेली आहे, त्या सभेमध्ये पण ते मागण्या करणार आहेत. त्या मागण्याच्या संदर्भामध्ये देखील आपण काय भूमिका आपली राहणार आहे ते सांगणार आहे. आपण शब्दांचे पक्के आहोत, मला काहीतरी करून मी आज तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, त्या नाझऱ्यामध्ये पण मी पाणी आणणार आहे. माझ्यापर्यंत डोक्यात प्लॅन आहे. आणि ओव्हरफ्लोचं पाणी जे नदीला जातं आणि नदीवरून ते सगळ्या भागामध्ये म्हणजे खाली कर्नाटकाला जातं, ते पाणी गुंजवणीचं ओव्हरफ्लोचं पाणी पाईपलाईन पुढं करून पुरंदरपर्यंत येणारच आहे. जरा अजून पुढं करून नाझऱ्यात सोडायचं, नाझरं भरल्यानंतर माझे करा नदीचे बंधारे, ते सगळे बंधारे मी नवीन करायला घेतले, सगळे बंधारे नवीन करायला घेतले. बजेटमध्ये तरतूद झालेली आहे, पोपटच्या भाषेत ओके केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी खालपर्यंत येतोय आणि बंधाऱ्यामध्ये तुम्हाला गेट टाकायची व्यवस्था करत नाही, त्याला वेगळी सिस्टीम आणलेली आहे. काय रे त्या अधिकाऱ्याचं नाव? रिटायर अधिकारी ना, हा कपोले नाही रे, मारवाडी, हा कोटेच्या का काहीतरी असं काहीतरी आहे. त्याला पाहणी करायला लावली, त्याला प्लॅनिंग स्टेटमेंट तयार करायला लावलं, बजेटमध्ये तरतूद केली, ती तरतूद मंजूर करून घेतली. उद्याची आचारसंहिता संपली की काम सुरू होणार आहे. नदीचं पण व्यवस्थित काम करतो, जशी नीरा नदी सॉरी करा नदी माझ्या मेढेतपासून मळतपर्यंतचं काम चाललंय तशा पद्धतीनं. तिथं तसं बांधकाम होणार नाही, पण तिथं मधली बेटाडं बेटाडं कुठं काही हे असेल वेडी वाकडी, तर ती नीट करून खड्डे बिड्डे बुजून अशा पद्धतीनं नदीचं पात्र वाटेल अशा पद्धतीनं ते करणार आहे. आणि त्याच्यातून KT-Weir भरून मग त्याच्यातनं पण पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी त्या ठिकाणी सुटेल. आणि ओव्हरफ्लोच्या पाण्यात माझं ते एवढंच आहे की ओव्हरफ्लोचं पाणी वीर धरणाचं 2 महिनेच वाहतं, कारण पहिले काही दिवस वीर धरण भरायला जातं, त्यावेळेस उजवा आणि डावा कालवा चालू असतो, त्याच्यातनं आपण शेततळी आणि तलाव भरून घेतो शेटफळचा आणि मग ओव्हरफ्लो व्हायला लागतं, त्यावेळेसच मला ते पाणी उचलता येणार आहे. परंतु जास्त मोठे पंप टाकून त्याच्यावर सोलर बसून म्हणजे लाईट बिल पण येता कामा नये. सोलरचं आत्ता बारामतीमध्ये देखील मी टाटा ट्रस्ट यांच्याकडनं 4 MW वीज निर्मितीला बारामतीकरांचं स्टेट लाईटचं बिल येऊ नये, बारामतीकरांचं
पंपाचं बिल येऊ नये, पाणी पुरवठा पंपाचं जी रिक्वायरमेंट आहे त्या 4 मेगावॉट आहे. मी त्यांना ते पावड्यांनी मला सांगितलं, मी त्यांना सांगितलं 4 मेगावॉट नको, 5 करा, कारण उद्या 10-20 वर्षाची पण बारामतीचा विचार करू आणि त्या पद्धतीचं काम आता त्या ठिकाणी सुरू होत आहे. एवढा निधी त्या बाबतीत आणतो आहे आणि ह्याच्यात मी येत इतके दिवस केंद्राचा निधी आपल्याकडे येत नव्हता. आता उद्याच्या काळामध्ये तुम्ही जे मतदान आहे 7 तारखेला, तमाम बारामतीकरांनी नेहमी मला प्रतिसाद देता तसा प्रतिसाद दिला आणि आपल्या घड्याळ्याचा उमेदवाराला प्रचंड मताधिक्य दिलं तर आपला उमेदवार निवडून येणार आहे. आपला उमेदवार निवडून आला तर उद्याच्याला मी मोदी साहेबांना सांगेन, उमेदवार आता तुमच्या पाठिंबाचा दिलेला आहे, माझी ही कामं करा. माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरचं, दौंडचं, पुरंदरचं, बारामतीचं, भोर, वेल्ला, मुळशीचं किंवा शहरी भागात खडकवासल्याचं ही कामं करा. त्यांच्या हातामध्ये, माझ्या हातात 6 लाख कोटी आहेत, मी फक्त राज्याचा अर्थमंत्री आहे. शिवाजीराव राज्याच्या अर्थमंत्र्याच्या हातात 6 लाख कोटी असतील तर केंद्राच्या हातामध्ये किती लाख कोटी असतील. त्याकरता हे सगळं करायचं आहे. ह्याच्यातनं विकास होणार आहे. ह्याच्यातून तुम्ही बघा, काही जण आणखीन सांगतील की बाबा हे बघा, ह्याच्या आधी कुणालाही, बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे की फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा फक्त व्हायची, संजय व्हायची की नाही, आता का सगळीकडे फिरावं लागतं, का ही वेळ आणली. आम्ही सांगत होतो ना, आम्ही करतोय, बरं मी करू शकत नाही का, मी राज्य चालू शकत नाही का, प्रशासनावर माझी पकड नाही का, अधिकारी माझा ऐकत नाही का. आज माझा प्रशासनावर नाही म्हटलं तरी पकड आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. हे मी माझ्याकरता करत नाही, हे मी बारामतीकरांच्या करता करतो, हे मी माझ्या जिल्ह्याच्या करता करतो, हे मी माझ्या महाराष्ट्राकरता करतो. आणि मी हे करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही आहे. मला 18 पगड जातीला बरोबर घेऊन जायचं आहे. आम्ही सरकारमध्ये असताना मुस्लिम समाजाला देखील ह्या अर्थसंकल्पामध्ये मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भागभांडवल दिलंय. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन विभाग बोर्डाच्या अडचणी होत्या, त्या आम्ही दूर केल्या. त्याच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. आम्ही सकाळी सहज बघितलं बारामतीमध्ये किती कोटी आले, 13 कोटी रुपये आलेत. एका शादीखान्याला 5 कोटी रुपये दिलेत. शेवटी सगळ्यांचं काम केलं पाहिजे. तो माझा मागासवर्गीय असू द्यात, तो माझा आदिवासी असू द्यात, तो माझा भटका असू द्यात, तो माझा सर्वसाधारण जातीतला असू द्यात की ओबीसीमधला असू द्यात, कामं तर सगळ्यांची झाली पाहिजे. आणि मी बारामतीकरांनो, तुम्ही सगळेजणं माझे सहकारी आहेत. कुणाला ना कुणाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या संस्थांचं पदाधिकारी केलेलं होतं. काही विद्यमान असतील, काही माझी असतील, आजी माझी पदाधिकारी, उद्याचे होणारे पदाधिकारी त्याच्यामध्ये काही असतील. मला सगळ्यांना सांगायचं की हा विकासाचा वेग चालू ठेवायचा असेल तर आपल्याला घड्याळ्याशिवाय पर्याय नाही. भावनिक होऊ नका, भावनिक होऊ नका. कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये पण ज्या पद्धतीची कामं झाली बारामतीमध्ये, आज गुंतवणूक केल्यानंतर फ्लॅट खपतात म्हणून त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनवाले कन्स्ट्रक्शन करू शकतात. फ्लॅटच खपले नसते तर काय कन्स्ट्रक्शन केलं असतं. आज कन्स्ट्रक्शन चाललंय म्हणून टाईल्सचे दुकानं किंवा हार्डवेअरची दुकानं किंवा त्या ठिकाणी सिमेंट, वाळू, खडी, काय जे असेल स्टील, ह्याची बाजारपेठ चाललेली आहे. हे सगळे एकमेकावर अवलंबून आहे. आज मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, मी ज्यावेळेस 90 साली विद्याप्रतिष्ठानचं मला ट्रस्टी केलं त्यावेळेस 72 ते 90 किती वर्ष झाली, 28 वर्ष. नीट विचार करा, 28 वर्षात फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमाची इमारत झाली होती. 90 मी 2000 धरलं, 18 वर्ष. 18 वर्षात फक्त तेवढी इमारत झाली, कुठंही शाखा निघाली नाही. मी 90 ला 91 ला तुम्ही मला खासदार केलं,
आणि का कुठं अनस्टॉक, मला कुठलंही करायचं तर ते चांगलं झालं पाहिजे, उगीच करायचं म्हणून करायचं नाही. लोकांनी पण अभिमान वाटला पाहिजे, त्यांनी पाहुण्याला दाखवलं पाहिजे, बघ आमच्या बारामतीचं काम अशा पद्धतीनं करायचं. मी तिथं 40 एकर जमीन घेतली MIDC मध्ये, MIDC ची सुरुवात झाली होती. MIDC 40 एकर जमीन घेतल्यानंतर गुलाबराव डवान पाटील हयात नाहीत, मी भूमिपूजन मीच करत होतो तेव्हा, तुमच्यातले काही कार्यकर्ते पण तिथं असतील, त्यावेळेस सर्व्हिस रोड नव्हता. काय माझ्या मनात आलं कुठं असतो की आता इथं मोठा कॉम्प्लेक्स आपण करणार आहे तर सर्व्हिस रोड असावा. मी त्यावेळेसच्या प्रांताला आणि MIDC च्या अधिकाऱ्याला सांगितलं, आत्ता मी भूमिपूजन केलं तरी माझा भिगवण बारामती रोड आहे, त्याच्या पलीकडे पण एक सर्व्हिस रोड टाका आणि इकडं पण ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, इथं माझी मुलं मुली शाळेत जाय करणार आहे, गर्दी राहणार आहे, इकडंही एक सर्व्हिस रोड टाका. तेव्हा तो सर्व्हिस रोड टाकला आणि नंतर आपण पंतप्रधानांना आणलं होतं तेव्हा ते सर्व्हिस रोड सगळे पूर्ण मी करून घेतले, झाडं लावून घेतली. तुम्ही सांगा, आपण ज्यावेळेस माझ्या हमाल मापाडी वंजारवाडीला आणि रुईला जायचे त्यावेळेस झाड तरी होतं का ह्या रोडला? आज कसा रोड दिसतोय? शेवटी कुणाला तरी कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात, तेव्हा त्या ठिकाणी हे सगळं उभं राहत असतं. आणि तिथं मग मी पहिलं आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज मंजूर करून घेतलं. मला त्यावेळेस काही जण म्हणले TC कॉलेज आहे ना, काय गरज आहे, म्हणलं बारामतीला पुढं लागेल. पहिल्या वर्षी मला नाही मुलं मिळाली, मला साहेबांनी सांगितलं होतं मुलं नाही मिळणार, खरं झालं, पण मी जिद्द सोडली नाही. खरोसेकर प्रिन्सिपल होते, खरोसेकर बिचारे स्वतः पाणी मारायचे सुरुवातीच्या कामामध्ये, मी पण तिथं असायचो. मदन देवकात आहेत कायचं, मदन देवकाचांना विचारा. आम्ही PV नरसिंहरावांची सभा लावली होती, एवढी एवढीशी झाडं आपण लावली, बऱ्याचशा ठिकाणी कटिंग केलं, बऱ्या एका ठिकाणी 20 फूट खोदाई केली, 20 फूट भराई केली. कोपऱ्यातला प्लॉट माझा नव्हता, MIDC चा काप होता, तिथं विष्णू चौधर, त्याला विनंती केली बाबा एवढा प्लॉट मिळून दे, विष्णू चौधरींनी मिळून दिला. त्याच्याकरता विष्णू चौधरीला मी सभासद केला तिथं की बाबा मदत करतोय आपल्याला. अशा पद्धतीनं ते सगळं केलं आणि त्या इमारती बांधायला सुरुवात केली. मित्रांनो, आज तिथं 25,000 मुलं मुली शिकत आहेत आणि त्याच्यामुळं बारामतीमध्ये आर्थिक सुबत्ता आली, कारण TC कॉलेजचा स्टाफ, माझ्या विद्यानगरीचा स्टाफ, माझ्या MES चा स्टाफ, आमच्या शाहूचा स्टाफ, आमच्या शारदानगरचा स्टाफ, आमच्या माळेगाव शैक्षणिक संकुलचा स्टाफ, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या आणि त्याच्यातनं एक मेडिकल हब जसं मी केलं तसं एज्युकेशन हब बारामतीमध्ये झालं. मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक कॉलेज, ह्या सगळ्या हे कशात नाही, ह्याच्यात केंद्राचा पैसा नव्हता. तानाजीराव तुम्ही म्हणाल कशा करता, आता ह्याला आमदारकी असताना खासदारकी कशाला पाहिजे? केंद्राचा पैसा आणायला खासदारकी पाहिजे. केंद्राचा निधी आणला तर ह्याच्या कितीपेक्षा कितीतरी पटीनं माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. इकॉनॉमी विकर सेक्शनची घरं आता मंजूर झालेली आहेत. माझा धनगर समाज असू द्यात, माझा रामोशी समाज असू द्यात, वडार समाज असू द्यात, मागासवर्गीय समाज असू द्यात, सगळ्या घटकाला आता घरांचा कार्यक्रम मोदी साहेबांनी दिलेला आहे, आपण तो कार्यक्रम आणू. परवा मी परवा म्हणजे गेल्या महिन्यात मी त्यांच्याबरोबर 30,000 घरं त्यांनी त्या सोलापूरमध्ये दिली बीडी कामगारांना, 15,000 घरांना चाव्या द्यायच्या कार्यक्रमाला मी होतो, 15,000 चाव्या द्यायच्या, 5-5 घरं लोक धरली तर 15-75 तर 1.5 लाख लोकांची व्यवस्था झाली. तशी माझ्या भागात 15,000 नाही, परंतु कुठं कुठं 1,500-2,000 होईल ना, इथनं पाठवायचं जबाबदारी माझी आणि तिकडं मंजूर करून घ्यायची जबाबदारी नवरा बायकोची. रामभाऊ बघू नका, काळजीच करू नका, अजिबात ही काही स्वप्न दाखवत नाही, जे केलंय त्याच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं करायचं, कारण तेवढी धमक आणि ताकद केंद्रामध्ये पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदींच्या मध्ये आहे आणि त्या विकासाची जोड माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळाली तर माझाही पाण्याचा प्रश्न, शेतीचा असेल कुठलाही असेल ते सुटेल, सहज आठवलं म्हणून सांगतो. बर्ने मामांनी प्रदीप गारटकरनी मला शहा म्हणून व्यापारी आहेत, गोकुळ शेठ
पूर्वी तुम्हाला माहिती असतील त्यांच्या दुकानामध्ये दिलं आणि बसता बसता त्यांनी सांगितलं शहांनी त्यांच्या मुलांनी, दादा एक करमाळा आणि इंदापूरचा पूल आहे तो आहे धरणातनं, किंमत जास्त आहे. 2 महिन्यापूर्वीची गोष्ट, किंमत जास्त आहे. पण ते केलं ना दादा तर बारामतीची बाजारपेठ जशी चालते तशी आमची इंदापूरची बाजारपेठ चालेल. आणि त्यामध्ये तुम्ही करमाळा आणि इंदापूर जोडून द्या. प्लॅन इस्टिमेट करायला लावलं. कालच्या बजेटमध्ये आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी किती मंजूर केलं माहिती का? 381 कोटी रुपयाचा पूल मंजूर केला. 381 कोटी रुपयाचा पूल मंजूर केला. ते व्यापारी तर एवढे खुश झाले. अरे म्हणलं दादा हे काय केलं? अरे म्हणलं आत्ता तर उमेदवारीचा अर्ज भरला आहे, निवडून आल्यावर काय करतो बघा. म्हणजे करण्याची धमक पाहिजे आणि आवड पाहिजे, नाही तर बघू करू ये उद्या ये परवा हेलपाटे नाही द्यायचे. मित्रांनो, ही गोष्टी करून दाखवलेल्या आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपापले वॉर्ड बूथवाईज तुम्ही फिरताय. आता अनेकांना कधी नव्हे ते फोन यायला लागले. ज्यांना फोन आले त्यांना समोर उभं केलं, याचं नाव काय तर सांगता येणार नाही. फोन आलाय, पोपटला फोन आलाय, विकासला आलाय, भरतला आलाय, किरणला आलाय, पण उभा केला तर जरा गंमत होईल. मित्रांनो, मी तसं करत नाही, मला फोन करण्या इतका वेळ नाही. कारण मला अनेक धाराशिवची जागा आहे, शिरोडची जागा आहे, पुण्याची जागा आहे, मावळच्या जागेत काल मी होतो, बारामतीचे इतर सहकाऱ्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. पण मी तुम्ही काम आत्ता पण आचारसंहिता आहे तरी गठ्ठा काय मला सुटणार? सगळे विकास म्हणजे वेगवेगळे प्रश्नच दिलेले आहेत. मी आचारसंहिता संपल्यावर घालील त्याच्यामध्ये लक्ष. पण का लोक देतात? कुठंतरी काम होईल ही आशा आहे म्हणूनच देतात ना. कुणालाही निवेदन येत नाही. मी मला आत्ता सहज आठवलं, त्या पंचायत समितीच्या इमारतीच्या उद्घाटनाला मी आलो होतो, वेळ कमी होता, मी फट निवेदन सगळी स्वीकारली. मला वेळ कमी होता पण निवेदन स्वीकारली. आणि मी कधी निवेदन टाकून देत नाही, मी सगळी व्यवस्थित त्याच्या नंबरवर ते बसवतो. आज तुम्हाला माहिती नाही, मी सांगू शकत नाही बारामती शहराला मी निधी किती दिला. माळेगाव नगरपंचायत झाली 40 कोटी रुपये निधी दिला. आत्ता माळेगावकरांना भेटून आलो, बाळासाहेब वगैरे सगळे आम्ही होतो, म्हणलं काळजी करू नका, आचारसंहिता संपल्यावर पण मी तुम्हाला मदत करतो. तेही शहर असंच बारामतीसारखं चांगलं आपल्याला करायचं. इतर आपली पंढरे असेल, वाणीवाडी असेल, मुरुमा असेल, वडगाव निंबाळकर असेल, कोराळ धाकटं थोरलं कुठलाही भाग असू द्या, माझा जिराज भाग असू द्या, आज इथं सोप्याची लोकं बसलीत. सोप्याची लोकं अजून जरा गडबड करतात. अला काय ह्या दिवसात कसं काय सोडायचं, ह्या काळात कसं सोडायचं, अरे कशाचं सोडायचं, कशाचं धरायचं. आज मार्केट कमिटी कोण करतं आहे? मार्केट कमिटीचं भूमिपूजन केलं, पैसे नव्हते, 7.5 कोटी रुपये त्या सुनील पवारांना विचारा, मार्केट कमिटीचे मंजूर करून दिले काय? 7.5 कोटी रुपये ते सगळं तिथलं मार्केट डेव्हलप करण्याच्या करता. रस्ते तर वेगळ्याच पैशातनं करतोय. तिथं विद्यानगरी दुसरी उभी केलेली आहे. इंदापूरला मला प्रदीप गारडकर जमीन देत होता, त्या जमिनीला काही आडकाठी आली, नगरपालिकेची जमीन होती, मी तो नाद सोडला. 65 एकर तिथं जमीन घेतली दूध संघाच्या मागं, आणि 65 एकरामध्ये तिथं त्या ठिकाणी विद्यानगरी उभी केली. मधी हेलिकॉप्टरने एका सभेला गेलो तर तिथं बघितलं तर रस्ते एकदम खराब. 15 दिवसांनी तिथले रस्ते टार केलून टाकले. आता जाऊन बघा यांचे रस्ते बघा. माळेगाव शैक्षणिक संकुलाचं आहे, 1 रुपया 1 दमडा केशवरांनी मला दिला नाही, रस्ते सगळे करून दिले. ह्या बाबांनी 1 रुपया दिला नाही, पण यांचेही रस्ते अंतर्गत शालेय आपल्या सोमेश्वर शैक्षणिक संकुलचे करून देणार आहे. आज मी का करू शकतो? तुमच्यामुळे करू शकतो. तुम्ही मला पाठबळ दिलं, तुम्ही मला मोठं केलं. आज मोदी आणि अमित शहांची माझी ओळख झाली, आज उद्योगपतींची माझी ओळख झाली. कुठल्या उद्योगपतीला CSR करता शब्द टाकला तर त्या ठिकाणी ते शब्द आपला मोडत नाही, मदत करतात.
ह्या पद्धतीनं आपण पुढं चाललेलो आहे आणि अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पल्ला गाठायचा का नाही गाठायचा हे तुमच्या हातात आहे. त्याच्यामध्ये शेवटी भावनिक होऊ नका. ह्यामध्ये कृपा करून भावनिक होऊ नका. काही काही गावांच्या मध्ये जरा वेगळं चाललेलं आहे. काय रे करायचं, कसं रे करायचं, ह्या वयात कसं करायचं, तसं नाही. प्रत्येकाला भरभरून तुम्ही दिलेलं आहे. आता आपला कामाचे दिवस आहेत, आपले विकासाचे दिवस आहेत. कुणी काही सांगितलं की आम्ही करू, ते करूच शकत नाही. कारण केंद्र सरकार त्यांच्या हातातच नाही तर काय करू शकणार. मी खोटं नाही सांगत, मोदींची राष्ट्रीय सर्वे झाला आहे, त्याच्यात 65% लोकांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदी व्हावेत म्हणून. ही वस्तुस्थिती आहे. जे आहे ते मान्यच केलं पाहिजे. आणि त्यांनी विकासाचा ध्यास घेतलेला आहे आणि तशा पद्धतीने आपण राज्यात घेतलेला आहे. केंद्राची आणि राज्याची जोड मिळाली तर अजून आपली प्रगती होणार आहे. अजून तुमचे वेगवेगळे व्यवसाय चालणार आहेत. आणि हे करत असताना मी जाणीवपूर्वक बारामतीमध्ये कुणाची गुंडगिरी दादागिरी मी खपून घेतलेली नाही, चालू दिलेली नाही. आजच मला काही सहकाऱ्यांनी मग भेटून सांगितलं कोण कोयता गँग वगैरे. मी आता डिपार्टमेंटला सांगणार आहे ते सगळ्या कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि त्यांच्यावर हातडीपार आणि मोकाची कारवाई करा. अजिबात सोडायचं नाही. माझ्या बारामतीमध्ये राहत असणाऱ्या अल्पसंख्याक असू द्यात, संख्येने कमी असणारा समाज असू द्यात, त्याला सुरक्षितच वाटलं पाहिजे. त्याला आज अजिबात वाटता का म्हणे की मला कुणी वाली नाही. ज्याला कुणी वाली नाही त्याला अजित पवार वाली आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. काय कशाचा? अरे वेड्या, तुझा खाजगी फ्लॅट आहे, माझ्याकडनं घेतला का फ्लॅट? हा मग तू बिल्डरकडनं फ्लॅट घेतला. तुला कळायला पाहिजे होतं तो बिल्डर फ्लॅट द्यायच्या लायकीचा आहे का नाही. तू मला सल्ला विचारला असता ही बिल्डरकडनं फ्लॅट घेऊ का, तर मी सांगितलं असतं असल्याकडनं फ्लॅट घेऊ नको. हे काही उत्तर स्वतः आपण चुका करायच्या नसतं. मला तर अलीकडनं काय काय वसुली करायला लावतात की दादा आम्ही ह्याला माल दिलेला आहे या अमक्या कारखान्याला, त्याला जरा फोन करून सांगा आमचं बिल दिला. अरे माल देताना विचार करणं त्या कारखान्याची ऐपत आहे का पैसे द्यायची. त्याच्या संदर्भामध्ये ठीक आहे, मी तुमचा लोकप्रतिनिधी आहे पण घरगडी तर नाही ना. उद्या लोटायला लावाला ही लोट इथं जरा चाल साफसफाई कर. जे व्यवहारी असेल ते मला सांगा, तुम्हाला नंतर भेट, मी त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेईन. कारण तू ज्यांच्याबद्दल तक्रार करतोय त्यालाही मला विचारावं लागेल. समजा राजेंद्रबद्दल तक्रार, राजेंद्र तुझ्याबद्दलही तक्रार आहे, तुझं काय म्हणणं आहे? वैजनाथ तुझं काय म्हणणं आहे? लालासाहेब तुझं काय म्हणणं आहे? लक्ष्मण तुझं काय? मला म्हणावं लागेल ना एकतर्फी ऐकून. हे जर खरंच आहे असं मानलं तर काय सगळं आबादी आबादच होईल. तरी देखील मी तू मला भेट, मी उद्या सकाळी पण घरी अर्ली मॉर्निंग आणि त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मी लक्ष घालीन. मित्रांनो, ह्या प्रकारे आपण पुढं जाऊया. मी पुन्हा पुन्हा सांगतो, भावनिक होऊ नका. अजून राहिलेल्याही काही काळामध्ये वेगवेगळ्या गावात माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे, शहरामध्ये राहत असणाऱ्यांनी आपापले वॉर्ड बघा, वॉर्डच्या बाहेर जाऊ नका. गावोगावच्या लोकांनी आपलं गावच सांभाळा. उगेच आम्ही सोप्याचा निघालो कुठलं तर कारखेलला, आणि कारखेलच्यानी सुटायचं कुठं रे? सिद्धेश्वर निंबोडीला चाललो आहे. काय गटूड आहे तिथं? तिथं आहे ना बाकीची पोपटराव आहेत, बाकीची आहेत, ती करतील ना काम. त्याच्यामुळं आपापल्या भागातच थांबा. वाणेवाडीकरांनी तिथंच थांबा, पोपटराव ज्यांनी मुरुमवाल्यांनी तिथंच थांबा. अजून कोण जरा वेगळं काम करत असेल तर समजून सांगा, बाबा रे ज्या त्यावेळेस जेथे काम करू शकतील अशांना निवडून द्यायचं असतं. कधी काही बाका प्रसंग येतो त्याला त्या ठिकाणी विचारपूर्वक तोंड द्यावं लागतं. त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागात अजून काही काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंडं फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली, पायाला भिंगरी बांधल्यासारखं. अरे तुमचा भाऊ आता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही रे वाटलं,
आणि आता उद्याच्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही? तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते, दुसरं कुणी येणार नाही. हे नुसतं आऊटघाटकेच आहे. ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात ते मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील. सगळ्यांना तीच सवय. आणि मी तुम्हाला सांगतो, मी अजून पण फार तोलून मापून बोलतो, एकदा जर मी तोंड उघडलं ना, ह्याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही. फिरता तोंड दाखवता येणार नाही. जाहीर माझा त्यांच्यावर त्यांना सांगायचं आहे. उगेच मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता काय. आणि काही जण म्हणतात कोण दम देतो, ऊस देणार नाही, पाणी देणार नाही. अरे आम्ही दमच दिला नाही तर दम द्यायचा प्रश्न येतो कुठं? मी जर पाणी देणार नाही, ऊस देणार नाही म्हणल्यानंतर वैजनाथ मला मत देईल का? ती मला बांबूच लावल ना. शेवटी आपण दम कुणाला देतो? जिथं आपला हक्क आहे, जिथं लॉस होणार नाही आपला, तिथं आपण दम देऊ. आणि आम्ही इतके वर्ष काम करतो, इथं शहाजी काका पण बसलेत, आम्ही कधी कुणाला दम दिला नाही, कधी कुणाला दम दिला नाही. फार तर आठवण करून दिली असेल बाबा रो, मागच्या वेळेस केलेल्या कामाचं कुठंतरी आठवण ठेवावं. एवढं तर म्हणायचं मला अधिकार आहे दया. तुला सभापती केल्यावर तेवढं तर मी नाही सांगणार. सोमनाथराव चेअरमन का नाही सांगायचं? हा ते बरं, उभा आहे. उभा नको तू, बस मी उभा केलंय, मी बायकोला उभं केलं, तू कशाला उभा राहतोय आता? मित्रांनो, ह्याच्यामध्ये मी खरोखरी सांगतो, अतिशयोक्ती नाही. तुम्ही म्हणाल आज लयच गडी बोलायला लागलाय, तसं नाही. कुठंतरी इथं दुखतं म्हणून बोलतो. आणि त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी सांगतोय की आपापले अजून काही प्रश्न राहिलेत, बरेच राहिलेत. काही ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करायची, काही ठिकाणी सुधारित पाणी पुरवठ्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी करायच्यात. माझ्या चौदरवाडी आणि काही भागात माझे ढाकाळ्याचे पण लोक त्या दिवशी फोनवर बोलत होते. तिथले काही प्रश्न मी त्यामध्ये हातामध्ये घेतलेले आहेत. आणि त्याच्यातनं आज मी का अधिकारवाणीनं सांगतो की बाबा, आपल्या हातात अर्थसंकल्प आहे. उद्याच्या 10 जूनला किंवा 15 जूनला जेव्हा काही अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस त्याला निधी देण्याचे आपल्यामध्ये ताकद आहे, आणि म्हणून आपण ते करू शकणार आहे. अशा पद्धतीचे ही सगळी कामं चाललेली आहेत. आज काही जण म्हणतात मी पक्ष चोरला. मी पक्ष चोरला नाही. उद्याच्याला घरातल्या शिवाजीराव इथं बसले, आणि उद्याच्याला शिवाजीरावांच्या नंतर पुढच्या पिढीनं ते काम हातात घेतलं तर शिवाजीरावांनी म्हणायचं हे काम माझ्या पुढच्या पिढीनं चोरलं. अहो त्यांच्याच हातात जाणार होतं, चोरलं काय चोरलं? त्यांचा अधिकार होता ना. आणि माझा एकटाच आहे का? छगन भुजबळ होते, हसन मुश्रीफ होते, दिलीप वळसे पाटील होते, प्रफुल्ल पटेल होते, धनंजय मुंडे होते. आज 80% आमदार माझ्या बरोबर जातात. मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात? काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे, आम्ही जी काही भूमिका घेतलेली आहे ते पटली म्हणूनच जातात ना. तुम्ही म्हणाल ते सगळं 100% बरोबर. तुम्ही म्हणायचं 2014ला भाजपला पाठिंबा, भाजपला पाठिंबा. म्हणायचं आता माघार, माघार. आता 19ला पाठिंबा, पाठिंबा. पुन्हा माघार, माघार. असं कसं चालेल? असं नाही चालत. आणि त्यामुळं मी कधी कुणाला अडचणीमध्ये आणणार नाही. पण प्रत्येकाने पुढं मतदान करत असताना पुढची कामं करण्याची धमक आणि ताकद ही कुणामध्ये आहे एवढं तर डोळ्यासमोर आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे. अजून कमीत कमी, कमीत कमी मी सांगतोय लक्ष्मण, कमीत कमी 10 वर्ष अजून काम कोण करू शकतं तुपे? ही वस्तुस्थिती आहे ना, ही तर कोणी नाकारू शकत नाही. मी फार 20 वर्ष सांगत नाही. आणि त्याकरता माझी माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, माझ्या महायुतीचे घटक असणाऱ्या सर्वांना, आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मीटिंग घेऊन समजावून 4 गोष्टी सांगितल्या, त्यांनी ऐकल्यात. आणि आत्ताच्या घडीला बारामतीकरांनो, बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे.
परंतु राहिलेल्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार आहे. तुम्ही म्हणाल कसं, तिथं हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, दशरथदादा माने आणि मला पण मानणारे काहीतरी 4-2 तर असतील की नाही, काहीच नाही मला माझ्या. ती सगळी आम्ही एकत्र आहोत. इथं रमेश अप्पा थोरात, वासुदेवराव काळे, राहुल कुल आणि बाकीचे सगळे, तिथं आमचा पण काही खारीचा वाटा असेल का, असेल का नाही. इकडं विजयराव शिवतरे सभा घेत आहेत 11 तारखेला. त्यांनी मला दाखवले कुणाकुणाचे फोन आले. मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं, काही काही लोकांनी रात्री फोन करून माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव. तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते, तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललं, कुठल्या थराला राजकारण चाललं. मला दाखवले, एकनाथरावांना दाखवले, देवेंद्रजींना दाखवले. बरं, आलेले फोन तुम्हाला, जर गणेशला रात्री मी 11:30-12 फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर, ते तर झाकून राहत नाही. म्हणजे इतकं वाईट वाटलं राव, मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललं आहे. तिथं विजयराव शिवथरे, तिथं बाबा जाधवराव, दादा जाधवरावांचे चिरंजीव, ते भाजपचे नेते आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस दिगंबर दुर्गाडे, जादिंदर कामथे, अशोकराव टेकवाडे, हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत. मित्रांनो, तिथं मी दादा जाधवरावांना भेटायला गेलो. दादा जाधवरावांना भेटलो आणि दादा जाधवरावांची तब्येतीची विचारपूस केली, कारण मी त्यांच्याबरोबर 5 टर्म आमदार म्हणून काम केलं होतं. दादा जाधवरावांना मी विचारलं कशी तब्येत काय, त्यावेळेला अजित मी बसून माझं व्यवस्थित चाललं आहे, पण मी इथं 25 वर्ष आमदारकी केली, मी माझ्या गाडीत बसून काही काही लोकांना भेटणार आहे. म्हणजे प्रमुख लोक गावाची असतात ना, की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं, आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेत्राव पवारांना आपल्याला मतदान करायचं. म्हणलं कशाला, नाही तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच. पण मला त्यांनी एक आठवण सांगितली, म्हणले अजित मी 69 वर्षाचा होतो, 69, आणि 69 वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच पवारसाहेबांनी 2 सभेमध्ये हा गडी म्हातारा झाला आहे, ह्या गड्याला बाजार दाखवा, आपल्याकडं बैल असल्यानंतर, बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो, अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणले मानायचो. पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताऱ्याची उपमा दिली, मी 69 वर्षाचा होतो तरी दिली, आणि मी पराभूत झालो आणि अशोक टेकवडे तिथं आमदार झाले. अर्थात त्याला कारण अशोक काळभोर, तिथं खालची मतं त्यांनी घेतली, त्याच्यामुळं मताची विभागणी झाली. मीच अशोकराव टेकवड्यांना उमेदवारी दिलेली होती. आपल्या शिवाजीराव अण्णांचे जावई, ही वस्तुस्थिती. तेवढे अजित मला काय रे वाटलं असेल, बाजार दाखवा, बैल. म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे राजेंद्र धवान पाटील, की आपण, मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगलट यायला नको. आणि निव्वळ ते म्हणजे मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली. बरोबर नाही हे सगळं. मित्रांनो, ह्या पद्धतीचं राजकारण सांगायचं म्हटलं तर दिवस पुरणार नाही. आता लवकरच घरी जाऊन गुढी उतरायचं काम करावं लागेल, त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही. परंतु माझी विनंती आहे की बूथवाईज राहिलेल्या दिवसात, आता एक एक दिवस जसा जाईल तसं तसं टेम्पो वाढत जाईल, तसं तसं भावनिक केलं जाईल, तसं तसं कोण कुठं कामाला आहे ते बघितलं जाईल. मला आत्ता काही काही गावातले लोक सांगत होती, आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर कामाला आहे, आम्ही इतक्या ट्रस्टवर कामाला आहे, आम्ही इकडं कामाला आहे. त्याच्यामध्ये असं कुठं कामाला असलेल्यांना दम देऊन चालत नाही. अशा पद्धतीनं मतं कधी बारामतीकरांनी मागितलेली नव्हती. बारामतीमध्ये मतं मागण्याची एक काहीतरी लेवल होती आणि ती लेवल आज सोडायला लागलेले. आणि त्याच्यातनं कुणाकुणाला भावनिक केलं जातं आहे, त्याच्यातनं काही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे.
नुसतं पार्लमेंटमध्ये भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. हा अजित पवार पण भाषणाच्या बाबतीमध्ये मेहता नंबर एकचा आहे. माझा पण एकदा जर लागली पट्टी तर मी पण भाषणं करतो, पण मी भाषणही करतो आणि मी कामही करतो. मी विकासाला निधी पण आणतो आणि मी एखादं काम वाजून त्या ठिकाणी करून घेतो आणि लोकांना रिझल्ट देतो. आजही मला माहिती आहे मी काम करत असताना काही माझ्या जवळच्या सहकाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहेत, काही पुढाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहेत, काही जण माळेगावमध्ये भरती झाली त्याच्यामध्ये काही गावं भरतीमध्ये राहून गेलेली आहेत ती लोकं नाराज आहेत. उदाहरणार्थ कुर्णेवाडी असेल, ढाकाळा असेल, का माझं करावागज असेल, अशा पद्धतीनं काही आहे नाही असं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यातनं मी मार्ग काढील, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्याबरोबर काम करणारा एखादा चुकला म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला देऊ नका, ते आपण दुरुस्त करू. तुम्ही लक्षात आणून द्या, काही काही ठिकाणी असतं गटतट असतात, थोडंसं उजवं डावं असतं, काही काही बाबतीमध्ये गावातच थोडंसं ह्याला जवळ करायचं त्याला लांब करायचं असं माझ्या शहरामध्ये पण झालं असेल, माझ्या ग्रामीण भागामध्ये पण झालं असेल, माझ्या बागायती भागात झालं असेल, माझ्या जिरायत भागात झालं असेल. आज टँकरची प्रचंड मागणी आहे, त्याकरताही आम्ही टँकर देतो. आज मला दूध संघाचा चेअरमन आलेला होता, तो मला म्हणला की दादा असं असं करावं लागेल. मी म्हणलं बघ जावा करा. ह्या सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत आणि त्याच करत असताना माझी माझ्या सुपा परगणा परिसरातल्या लोकांना विनंती आहे. काही काही जण अजून थोडंसं कसं रे काय रे असं कसं होईल असं कसं काही होत नाही, आपण सगळं नीट करणार आहोत. अजिबात कुठं आंबीवाल्यांनी पण भावनिक व्हायचं काही कारण नाही, खुर्दा असू किंवा माझी बुद्रुक असू. आणि पाण्याच्या संदर्भात मी फार वेगळ्या पद्धतीनं आता काय झालं आहे, 7-7 वेळेला तुम्ही मला निवडून दिल्यामुळं त्यातला इतके बारकावे माझ्या लक्षात आलेत आणि त्याला कुठनं कशा प्रकारचा निधी आणायचा हे पण मला अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं आहे. त्याकरता केंद्राचा निधी पण खूप मोठा असतो आणि त्याच्यातून आपल्या आया बहिणी असतील, आपले तरुण तरुणी असतील, आपले वेगवेगळे उद्योजक असतील किंवा आपले नोकरदार असतील, आपला शेतकरी समाज असेल, आपला 18 पगड जातीचा सगळा समाज असेल, याला आपल्याला सगळ्यांना मदत करायची. आपल्यामुळं आता निरा नदीत देखील पाणी मी कशा पद्धतीनं केलं ते मला माहिती आहे. प्रतापचा परवाच फोन आला होता, दादा खांड्याचं पाणी काळं झालं आहे. कुठे प्रताप? हां काळं झालं आहे. अरे म्हणलं पांढरं करायला लय काहीतरी टाकावं लागेल. मी केशवरावांना यांनाही सांगितलं की तुमचा एकही झिरो डिस्चार्ज झालं पाहिजे. मित्रांनो इतक्या गोष्टी, साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये 4.5 रुपये यांचा विजेचा दर होता, परवाच्या कॅबिनेटला आचारसंहितेच्या आधी 6 रुपये केला, केला का नाही विचारा त्यांना. जरी रोज तुम्हाला भेटत नसलो तर तिथं बसून का दुधाचे दर पडले 5 रुपये लिटरला, दुधाचे दर त्या ठिकाणी वाढून दिले. काहींना अजून पैसे मिळाले नाही, ते काहीतरी भरायला ऑनलाईन वगैरे त्रास होतोय, तो त्या हां त्याच्यात थोडा वेळ लागतोय, त्याच्यातनं मार्ग काढू. आचारसंहिता संपल्यावर मार्ग काढीन. पण ह्या प्रकारे आता कांदा निर्यातीलाही परवानगी दिली, धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला, माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे मदत करण्याचा. जो जो माझा शेतकरी अडचणीत येईल तिथं तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल, 0% व्याजाने पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये त्यांचा पीक विमा, अशा कितीतरी गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील. आणि तशाच पद्धतीनं किमान 2 आता पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला 1.5 लाख रुपयाच्या शस्त्रक्रिया करता येत होत्या, आता त्या 5 लाख केल्या. त्याच्यामुळं पोपटराव 2 खर्चिक शस्त्रक्रिया गरिबांच्या मोफत होत आहेत, बारामतीकरांनी हे विसरता कामा नये. रुग्ण मित्र अशा पद्धतीनं मागं आम्ही पण काम करत होता, बाकीचे पण आता काम करतायत. आत्ता माझ्याकडं रसाळ आला होता, त्याच्याकरता कुठं आहे का इथं, त्याच्याकरता मी फोन केला त्या तिथं
त्याचं बिल सांगितलं काहीतरी 8 का 9 लाख रुपये, बरोबर ना? आणि तो म्हणला दादा निम्मं करायला लावा, त्याच्या बहिणीचं असणार आहे, निम्मं करायला लावा. मी त्या डॉक्टरांना फोन केला, म्हणलं निम्मं करा. त्याच्यामध्ये मी बाकीचा आकडा बोललो नाही. त्या डॉक्टरने पठ्ठ्यानी काय केलं, ते 8 लाखाचं बिल केलं 16 लाख. आणि याला म्हणले दादांमुळे 50% कमी केले, 8 लाख रुपये भर. आत्ता त्यांनी सांगितल्यावर आत घेतला, त्याला माळेगावला विचारा, त्या शरद दत्तोबाच्या सोसायटीत फोन केला डॉक्टरला, म्हणलं का रे फार जोराला काय, मला जर वाकड्या शिरायचं म्हटलं तर दवाखाना बंद करीत, एवढ्या चुकीच्या गोष्टी होतील. तो म्हणला माफ करा. त्याने 6.5 लाख रुपये भरले, 2.5 लाख परत देतो, 4 लाखात काम करतो. कोण करायला लागले विचार? आत्ता इथं 2 तास तरी झाले का रे? 2 तास पण झाले नाही. मी डॉक्टरांना म्हणलं डॉक्टर असं नाही, तुमचा ट्रस्ट आहे, ट्रस्टमध्ये काही शस्त्रक्रिया तुम्हाला 10% वगैरे मोफत कराव्या लागतात गरिबाच्या करता. आम्ही ज्यावेळेस त्यांना दवाखान्याचं FSI देतो जास्त, तो FSI जास्त देतो, त्याच्यामध्ये आमची अट असते की 10% बेड गोरगरिबांच्या करता तिथं राखीव ठेवायचे, आणि बाकीच्या 90% बेडमधनं तुम्हाला जे काही कमवायचं ते कमवा, पण गरिबाला पण आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे. त्या प्रकारे मी तसं त्या डॉक्टरां पण माझं पण जरा हल्लं, त्याच्यामुळं माझं सटकलं, त्याच्यामुळे ते तसं बोललो. परंतु मी नंतर पुढच्या वेळेस सांगेल त्यांना की डॉक्टर असं करू नका, तुम्ही आम्ही सांगतोय आम्हाला वाटतं की आमचं तुम्ही बिल निम्मं कमी केलं आणि पुन्हा त्याच्याच दुप्पट बिल करायचं आणि आम्हाला भासवायचं निम्मं केलं ना, हे असं आम्हाला ते मी तसं म्हणणार नाही, चुत्या बनवण्याचा प्रयत्न करू नका म्हणून. पण आपल्याला डॉक्टरांची गरज आहे, जरा ग बस अहो सोमनाथराव, त्याच्याकरता आपलं महिलांचं मेडिकल आमचं महिला हॉस्पिटल आहे, त्याच्याकरता आमचं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल, आमचं म्हणजे आपलं सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल आहे, आपलं रुईचं 100 बेडचं हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे, आपलं आयुर्वेदिक हॉस्पिटल आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, आपलं सुप्याचं हॉस्पिटल आहे, सुपेकरांना विचारा कसं हॉस्पिटलचं काम चाललं आहे. आत्ता परवा कसं बरं झालं आठवलं, ही बाबा माझ्याकडं दिलीप खैरे, आणि तेवढं सांगतो आणि संपवतो. दिलीप खैरेन पुरुषोत्तम दादा जगताप, मला वेळ झाला रात्री 1:30 वाजले होते, मला 1:30 वाजता मंत्रालयातनं नाही एका अधिकाऱ्याचा फोन आला, दादा मार्च एंडिंग आलं आहे आणि जिथं मेडिकल हॉस्पिटल महाराष्ट्रात आहेत तिथं 25 ते 30 किलोमीटरच्या हद्दीमध्ये एक हॉस्पिटल देता येतं आणि कुणाचाच प्रस्ताव आला नाही, तुम्हाला देता आला तर बघा तुम्हाला कुणाला द्यायचं असेल तर. या बाबाला विचारलं सोमेश्वर किती, ते म्हणला 30 किलोमीटर. म्हणलं कारखान्याची जागा द्या मला, तिथं हॉस्पिटल आपल्याला करायचं. आत्ता माझ्या माहितीप्रमाणे किती कोटीचं हॉस्पिटल मंजूर झालं, 80 का 90 कोटीचं हॉस्पिटल. रात्री 1:30 मी ह्यांच्याशी चर्चा केली, ताबडतोब प्रस्ताव घेतला, दुसऱ्या दिवशी मंत्रालयात पाठवला, तिथं माझी यंत्रणा बसली आहे, त्यांनी त्या ठिकाणी लगेचच जे काय फिरवायचं तिथं फिरवलं आणि मंजुरी दिली आणि GR निघाला. कशाला म्हणतात 90 कोटी रुपये, येड्यागबाळ्याचं काम आहे, कशाला 90. आणि मी का केलं की माझ्या पारोडीपासून इकडच्यांना रुईचं हॉस्पिटल सोयीचं आहे, माझ्या इकडच्या लोकांना सिल्वर ज्युबिलीचं हॉस्पिटल सोयीचं आहे, तिकडं माझ्या वडाणा आणि तिकडच्या भागाला सुप्याचं हॉस्पिटल सोयीचं आहे, इकडच्याच बाजूला हॉस्पिटल नव्हतं, त्या निरेपासून सगळ्यांना ते हॉस्पिटल सोयीचं होईल, होईल की नाही? ह्या पद्धतीनं आपण आज काम करू शकतो. कोण रात्री 1:30 वाजता फोन घेतोय आणि काय करतोय? काय काय तर साखर झोपेत असतात. तुम्ही कित्येकदा साखर झोपेत असताना मी माझी कामाला सुरुवात करत असतो की नाही? आणि ते 1 दिवस केले का? सातत्याने चाललेलं आहे, तेच पुढं सातत्याने चालून तुमच्या मुलाबाळांचं नातवंडांचं पतवंडांचं भलं करायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि त्याकरता महायुतीचा
ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं उमेदवार असतील तिथं तिथं काही ठिकाणी घड्याळ खून असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण खून असेल, काही ठिकाणी कमळ खून असेल, तीनच खुणा ह्या महाराष्ट्रात 48 जागांच्या करता आहे. म्हणून आम्ही आपल्याला आवाहन करतोय, समोर मोदी साहेबांना पर्याय नाही. हे कुणी काही म्हणत असले तरी यांचं शेवटपर्यंत वाद चाललेले आहेत, यांचा अजिबात विचारधारा एकमेकाला पटणारी नाही आहे, विरोधाला विरोध करण्याच्या करता हे सगळे एकत्र आले. आज जानकरांना पण माझी परभणीची जागा उत्तम विटेकर, उत्तम नाही राजेश विटेकर निवडून येत होता, त्याचे पाहुणे रावळे मला वाटतं सांगवी वगैरे परिसरात आहे, त्याला प्रचारालाच लावलं होतं, परंतु आम्ही शेवटी ठरवलं वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं आणि त्याच्यातनं महादेव जानकरांना आम्ही तो मतदारसंघ दिला आणि त्याच्यामधली सगळी जबाबदारी बाकीच्या बाबतीतली सगळ्या प्रकारची, मी बोलत नाही लगेच हे टेप करतात, सगळ्या प्रकारची निवडून येण्याच्या करता जी जबाबदारी लागते, निवडणूक आचारसंहितेच्या नियमाचं तंतोतंत पालन करून एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी स्वीकारलेली आहे. आणि भाजपचे बबनराव लोणीकर, भाजपच्या आपल्या आपल्याच भागातली सून आहे बोर्डीकर मेघना, तिचे मिस्टर साकोरे डिवाइस पिका कोणत मी त्या लग्नाला गेलो होतो ती, त्याच्यानंतर माझा राजेश विटेकर रत्नाकर गुट्टे जो जेलमध्ये असताना निवडून आला आहे, रासपचा आमदार आहे ते, बाबा जानी दुराणी आपले MLC आहेत, असे सगळेजणं मिळून त्यांना निवडून आणण्याचं काम करतायत. आम्ही त्यांचा फॉर्म भरायला गेलो होतो, ते म्हणले दादा माझं मतदान तुमच्या आधी 7 तारखेच्या आधी 1 तारखेला का काहीतरी आहे 7 दिवस आधी, तर ते झाल्यावर पण मी त्या भागामध्ये येतो. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी, त्यांच्यावर पण गळ टाकला होता पण ती गळ टाकल्यावर मासा अडकणार नाही असं आम्ही बघितलं, बरोबर माशाला बाहेर काढलं. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात आणि आमच्याही रक्तामध्ये तेच काय आलेले जीन्स आलेले, जीन्स आलेले, त्याच्यामुळं हे आपण खूप काही करू. आता 5 वाजले राव, लय झाला 4:30 वाजले, तर माझी तुम्हाला विनंती आहे, हा मला घनवट आलेले होते त्याच्यामध्ये सगळ्यांनी हात टेकल्या, ती वाईनरीज वाईन जाण्याच्या करता, सॉरी बेंगलोर द्राक्ष जाण्याच्या करता, मी त्याच्यामध्ये त्या सुला वाईनवाल्याला बोलून घेतलं, त्यांना म्हणलं तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करताय आमचं तुम्ही ऐकायचं आणि आमच्या भागातली 1700 ते 2000 टन द्राक्ष घ्यायची त्यांनी घेतली, त्यामुळं द्राक्षवाले वाचले. कमलताई कुणी बाकीच्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला, कुणाचं काही चाललं नाही, कुणाचंच चाललं नाही. मी काय सांगतो, 4 दिवस सासूचे होते, 4 दिवस सुनेचे आहेत, सुनेचेच आहेत, त्याच्यामुळं सासूनी सासऱ्यांनी जरा घरात बसलं पाहिजे, एवढंच त्याच्यामध्ये सांगतो. आणि तुम्ही मात्र एवढं बोलल्यानंतर तुम्ही मला जर साथ नाही दिली तर मी तुम्हाला साथ देणार नाही, मी एवढं तुम्हाला पटवून देऊन देखील पालत्या गडावर पाणी जर असेल तर मला पण काही फार ते वापरत नाही शब्द, नाहीतर तीच हेडलाईन व्हायची. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा आणि त्या पद्धतीनं उद्याच्याला तुमच्या गावांना 25-15 निधी, तुमच्या गावांना DPDC निधी, तुमच्या गावांना राज्य सरकारचा निधी, तुमच्या गावांना केंद्र सरकारचा निधी, तुमच्या गावांना CSR निधी, किंवा हे सगळे माझ्या बारामती शहरामध्ये देखील वेगवेगळ्या घटकाला निधी, हा निधी देण्याचं काम करायचं असेल तर तुम्हाला सत्ताधारी पक्षाच्या बरोबरच आपल्याला राहावं लागेल आणि आपली कामपत्रामध्ये पाडून घ्यावी लागतील
आपण आपली विचारधारा सोडलेली नाही, आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. भाजप वेगळा पक्ष आहे, राष्ट्रवादी वेगळा आहे, शिवसेना वेगळा आहे, रासप वेगळा आहे, आर पी आय आठवले साहेबांचा वेगळा आहे, आर पी आय खरातांचा वेगळा आहे, आर पी आय कांबळ्यांचा वेगळा आहे, आर पी आय कवाड्यांचा वेगळा आहे, आर अशा अनेकांची मी नावं घेऊ शकतो. असे वेगवेगळे पक्ष, सदाशिवराव खोतांचा वेगळा आहे, अशा सगळ्यांची नावं मी आपल्याला सांगू शकतो. आणि त्याच्यामुळं आज विकासाकरता, देशाचं भलं होण्याकरता, देश प्रगतीपथावर जाण्याच्याकरता आणि जगात देशाची अर्थव्यवस्था तिसरी होण्याकरता, हे सांगतायत ना घटना बदलणार साफ चुकीचं आहे, ते सांगतात ना संविधान बदलणार साफ चुकीचं आहे. कुणी संविधान बदलू शकत नाही, कुणी घटना वेळोवेळी बदलली. मित्रांनो, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे, आजपर्यंत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना 105 ते 106 वेळेला तिथं त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. अमेंडमेंट करावी लागती. मी आत्ता माझ्याकडं वेळ नाही, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं असतं, इंदिराजींच्या काळात 21 वेळा अमेंडमेंट करण्यात आली. आपल्या लालबहादूर शास्त्री 2 वर्षच पंतप्रधान होते, 3 वेळा अमेंडमेंट केली. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात 16-17 वेळा अमेंडमेंट झाली. पी व्ही नरसिंहरावांच्या काळात झाली, मनमोहन सिंगांच्या काळात झाली, वाजपेयींच्या काळात झाली, राजीव गांधींच्या काळात झाली. आणि जे काही केली त्याच्यात महिलांनो, जी अमेंडमेंट मोदी साहेबांच्या काळात झाली, एकदा मागास आयोगाचं स्थापना करण्याकरता झाली. मागास आयोग स्थापन करणं तर बरोबरच आहे, त्याकरता झाली. आत्ता एकदा शेवटी तुम्हाला पुढच्या निवडणुकीला 33% आमदारकीच्या आणि खासदारकीच्या जागा द्यायला झाली. इतर जागांना धक्का नाही, 288 आमदार जाणारच, त्याच्यात पुरुष स्त्री काही जायच्या ते जातील, परंतु त्याच्यात 1/3 स्त्रिया जाणार आहेत. आणि पार्लमेंटमध्ये पण 543 1/3 स्त्रिया जाणार आहेत 29, त्याकरता ती अमेंडमेंट केली. एकदा केली 370 कलम हटवायला, काय चुकीचं केलं? जर इथं महाराष्ट्रातल्या कुठल्याही देशातल्या माणसाला जमीन घेता येते, तर जम्मू काश्मीरची पण जमीन देशातल्या कुठल्याही माणसाला घेता आली पाहिजे. आम्ही घेतली ना, महाराष्ट्र शासनाने आत्ता पेपरला वाचला असेल, महाराष्ट्र भवन बांधण्याच्या करता जमीन घेतली का? तर माझा महाराष्ट्रातला कोणी माणूस तिथं गेला देवदर्शनाला किंवा पर्यटनाला, तर त्याला एक हक्काचं निवास असावं म्हणून आम्ही तिथं महाराष्ट्र सदन बांधतोय. जे दिल्लीला आहे तिथं, आता अयोध्येला पण एक जमीन घेतली. जर तिथल्या दर्शनाच्या करता कोणी गेलं तर, आणि उद्याच्याला ह्या पद्धतीनं जमीन घेत असताना इतरांची पण महत्त्वाची तीर्थस्थळं आहेत, किंवा आपला भाव आपण मोठ्या प्रमाणावर दर्शनाच्या करता जातो, तिथंही आपण करू, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. शेवटी सगळ्यांची व्यवस्था झाली पाहिजे. आणि म्हणून ते मागासवर्गीयांना थोडंसं चलबिचल करण्याकरता काय सांगतात? संविधान बदलणार. संविधान मी तर सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये सभा घेताना सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत कोणी मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही, एवढं आपलं संविधान उत्तम आहे, उत्तम. आता नवीनच काय काढलंय, ही शेवटची निवडणूक. अरे कशी शेवटची निवडणूक, काही बोलता, एवढा मोठा 140 कोटीचा समाज गप्प बसणार आहे? काही काही आता मोदी साहेबांच्या विरोधात विकासाच्या बद्दल बोलायला काहीच राहिलं नाही ना, ह्यांनी विकास केला नाही. जसं बारामतीमध्ये तुम्ही मला अजित पवार तू विकास केला नाही असं नंदू मोरे सांगू शकतात का? नाही सांगू शकत, कारण मी केला. तसं आज देशामध्ये त्यांनी विकास केला ना, तशा पद्धतीनं आज मुद्दा राहिला नाही. म्हणून कुठंतरी माझ्या अल्पसंख्याकांना वेगळंच काहीतरी सांगायचं, ते CAA आणले त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढणार आहे. भारताच्या 25 कोटी मुसलमानांना कुणी बाहेर काढू शकतं? काही सांगायचं, काही सांगायचं. माझी त्याही बांधवांना विनंती आहे, तुम्ही त्या ठिकाणी काळजी करू नका. त्याच्यामध्ये काही काही जण कित्येक वर्ष इफ्तार पार्टीला आले नाही, परंतु आता गेले इफ्तार पार्टीला.
म्हणजे आता सगळ्याच गोष्टी सगळ्यांना आठवायला लागल्यात, कोण कोण कुठं कुठं जात आहे, काय काय जात आहे. ठीक आहे, मी कामाचा माणूस असल्यामुळे सगळ्या ठिकाणी येऊ शकत नाही बाबूराव. त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुम्ही मी जेवढा वेळ देता येईल तेवढा बाबूराव देणार. शेवटी तुम्ही मतदार आहात, मतदारांना त्यांचा मान सन्मान दिला पाहिजे, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. त्यांच्या पुढं नमस्कार करून मतं मागितली पाहिजे. पण आता तुम्हालाही बरंच काम आपापल्या गावात करायचं आहे. मळद असू द्या, कटफळ असू द्या, होळ असू द्या, आटफाटा असू द्या, माझं मुरुम असू द्या, आमचं वडगाव निंबाळकर असू द्या. वडगाव निंबाळकरांची तर काही लेखच आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की बूथवाईज जी जी जबाबदारी, आणि कृपा करून दुटप्पेपणा करू नका. इकडं दादाला भेटायचं काय, आता त्याच्या पुढं काही चालत नाही, पण आम्ही तुमचंच हे असलं काही नको. तुमचं तर तुमचं तिकडंच जावा, आणि माझ्याकडे थांबायचं असेल तर माझ्याकडे थांबा, आपलं काही नाही. त्यामध्ये एक आहे, हे जे काही चाललेलं आहे त्याच्यात भर घालायची म्हटलं तर घड्याळ 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 एवढंच लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.